गळतगा सरकारी प्राथमिक शाळेमध्ये हायटेक शौचालय मंजूर जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर पालक वर्गातून समाधान निप्पाणी तालुक्यातील गळतगा येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड मराठी आणि उर्दू शाळेला जिल्हा पंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून दोन लाख रुपये मंजूर जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर यांनी केले आहे त्या कामाचा कामा शुभारंभ करण्यात आल्याने ग्रामस्थ पालक आणि विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे प्रारंभी उपस्थित महिला शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले तर ग्रामपंचायत सदस्य बसवराज पाटील संजय कागे आनंद गिंडे विकास गिंडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि राजेंद्र वड्डर पवार यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आले यावेळी बोलताना राजेंद्र वड्डर म्हणाले येथील सरकारी उच्च प्राथमिक शाळांच्या आवारात मराठी कन्नड उर्दू आणि कन्नड मुलींची शाळा असे पाच शाळा आहेत हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी असणाऱ्या या ठिकाणी विद्यार्थिनींना स्वतंत्र हायटेक शौचालयांची मागणी करण्यात येत होती त्याची दखल घेऊन आपण याबाबत बेळगाव जिल्हा सीईओ एच व्ही दर्शन यांना सविस्तर माहिती दिली त्यामुळे त्यांनी तालुका पंचायतीच्या लहान पाणीपुरवठा योजनेच्या पंधराव्या वित्त आयोगातून दोन लाख रुपये मंजूर केले आहेत सदर काम दिनेश कांबळे यांना देण्यात आले असून काम दर्जेदार आणि निकृष्ट करावे अशी सूचना ठेकेदारांना केली कन्नड मराठी कन्नड हिनू मकळ शालेग संकिर्ण ಕುಡಿಯೋ ನೀರು ಗ್ರಾಮೀಣಾಭಿವೃದ್ಧಿ ನೈರ್ಮಲ್ಯ ಯೋಜನೆ ಉಪವಿಭಾಗ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಇವರಿಂದ ಹದಿನೈದನೇ ಹಣಕಾಸದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಎಂದು ಶೌಚಾಲಯವನ್ನು ಇವತ್ತು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಹಳ ದಿನಗಳ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ನಾನು ಶಾಲೆಗೆ ಭೇಟಿ ಕೊಟ್ಟಾಗ ನಮಗೆ ಒಂದು ವಿಶೇಷವಾದಂಥ ಶೌಚಾಲಯ ಆದರೂ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಬಹಳಷ್ಟು ದಿನ ಶಿಕ್ಷಕರು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದರು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈ ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಜನರಲ್ ಬಾಡಿ ಮೀಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿ ಎಸ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಚ್ ದರ್ಶನ್ ಇವ್ರ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಾಗ ಆದಷ್ಟು ಬೇಗನೆ ವಿಶೇಷ ಅನುದಾನ ನಡೆಯಲಿ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಆದ್ರೂ ಕೂಡ ಒಂದು ದೇವರ ದಯದಿಂದ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಎಚ್ ದರ್ಶನ್ ಸಾಹೇಬರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಇವತ್ತು ಶೌಚಾಲಯ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಊರಿಗಿರಲಿ ಅಥವಾ ನನ್ನ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಊರುಗಳಿರ್ಬೋದು ಎಲ್ಲ ಊರಿಗಳಿಗೂ ಕೂಡ प्रमाणिक प्रामाणिक शौचालया मंजूर केलेला निधी याबाबत कृतज्ञता व्यक्त करून संजय कागे यांनी आणखीन निधी शाळेला उपलब्ध करून शाळांचा विकास साधावा अशी विनंती केली कार्यक्रम आगम न पंचायत सदस्य राजव पवार इथं विडत ग्रामके हैटेक्ौचा ತಮ್ಮ ಎರಡು ಲಕ್ಷ ಅನುದಾನವನ್ನು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಗುದ್ದಲಿ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಿ ಕೆಲವೇ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ಸುಸಜ್ಜಿತವಾದ ಶೌಚಾಲಯವನ್ನು ನಿರ್ಮಿಸಿ ಕೊಡುತ್ತೆ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶೌಚಾಲಯಕ್ಕೆ ಅನುದಾನ ನೀಡಿ ಗಳತ ಗ್ರಾಮದ ಕನ್ನಡ ಸಾಲಿ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಕಂಪೌಂಡ್ ಇನ್ನೊಂದು ಶೌಚಾಲಯ ಮಾಡುತ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರತ್ಯಕ್ಷದ ಕಾಮಲ್ಲ ಆಲ್ಯಾನಿ पालक विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक वृंद यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य दगडू वड्डर महावीर चौगुले एस डी एमसी अध्यक्ष पांडुरंग हिरवे बाळू हेगडे डी एम सनकी एम जी हिरेमठ यम आर केंगारे करपत्तीगोळ सी व्ही कांबळे सविता शिंगे ए बी चौगुले के एस पाटील के ए हुंसे आदीसह शिक्षकवृंद पालक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामुळे गोकार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आनंद कबाडगी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले